अनाधिकृत बैनर कार्रवाई के मामले में केवल कांग्रेस और नाना पटोले के बैनर ही हटाए गए, जबकि शहर में कई अनाधिकृत बैनर है लेकिन सिर्फ कांग्रेस और नाना पटोले के ही बैनर अनाधिकृत होने का कारण देकर निकाले गए हैं। इसे देखते हुए महाराष्ट्र युवा कांग्रेस द्वारा आज मनपा आयुक्त राधाकृष्ण भी इन्हें निवेदन देना युवक कांग्रेस के पदाधिकारी और कार्यकर्ता पहुंची, लेकिन पुलिस ने उन्हें गेट पर ही रोक दिया, जिसके बाद युवा कांग्रेस के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने जमकर हंगामा किया। कांग्रेस नेता गिरीश पांडव के जन्मदिन के अवसर पर महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस द्वारा आयोजित स्वास्थ्य और रोग निदान शिविर के सभी बैनर और पोस्टर रात में राजनीतिक उद्देश्य के लिए निकाले गए। इसमें आयुक्त ने कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले और कांग्रेस पार्टी को नागपुर से बैनर हटाने के लिए कहा। धंतोली क्षेत्र के मनपा अधिकारी द्वारा बताया गया है कि ऐसे कांग्रेस के पदाधिकारियों द्वारा बताया गया है। इस अवसर पर महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस के पदाधिकारी सत्य तांबे के आदेशानुसार नाना पटोले के समर्थन में नगर आयोग का घेराव करने गए, लेकिन पुलिस ने गेट पर ही रोक दिया, जिसके बाद युवा कांग्रेस के कार्यकर्ताओं ने नाना भाऊ पटोले के समर्थन में नारे लगाते हुए आयोग के खिलाफ प्रदर्शन किया। नागरिक या नाता ने आम्ही नागपुर शहराचे नागरिक आहे, आम्ही टॅक्स भरतो, आम्हाला अधिकार आहे आयुक्तांना भेटायचा, पण आपण बघत असाल राधाकृष्णन हे एक असे आयुक्त आम्हाला लाभले आमच्या नशिबाने की त्यांना सामान्य नागरिक हे भेटू शकत नाही। म्हणजे आम्ही एकदाचा तुकाराम मुंडे साहेबांना तरी कितीतरी वेळा भेटलो, त्यांनी आमच्या मागण्या ऐकल्या, त्यांच्यावर जे त्यांच्या कायदा कानूनमध्ये जे बसत होते त्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या, पण राधाकृष्णन हे एक आयुक्त आहे की इथे फक्त रेशीमबागचं पत्र ज्यांच्याजवळ आहे त्यांनाच इथे एंट्री आहे, सामान्य नागरिकांना इथे एंट्री नाही आहे। रविवारला आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री गिरीशभाऊ पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण नागपूर विधानसभेमध्ये भव्य आरोग्य व रोगनिदान शिबिर ठेवण्यात आलेलं होतं। त्या संदर्भात त्यांची जी कारवाई होती, महानगरपालिकेने रात्री 2 वाजता गाडी पाठवून त्या कार्यक्रमाचे सर्व बॅनर होर्डिंग हे काढले। आम्ही रविवारचा कार्यक्रम झाल्यावर काल आम्ही आयुक्तांना आलो, सहायक आयुक्तांना, तर त्यांनी कबुली जवाब असा दिला आहे की आम्हाला आदेश होते की नाना पटोलेंचे फोटो असलेले बॅनर आणि काँग्रेस पक्षाचे बॅनर हे काढा, असा आदेश आम्हाला मनपा आयुक्तांनी दिलेला आहे। तर आम्ही आज आयुक्तांना हे विचारायला आलेलो आहे की तुम्ही पक्षपात करून कारवाई करताय की तुम्हाला असा आदेश देणारे कोण, तुमचे बोलविते धनी कोण आहे, यांचं नाव आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजे की ते कोणाचा आदेश मानतात, ते सामान्य जनतेचा आदेश मानतात की ते कुठल्या एखाद्या माजी नेत्याचा आदेश मानतात। त्यासोबत भाजपचे आज चौकाचौकात पेंडॉल लावून कार्यक्रम चालू आहे, आम्ही काल यांना फोटो दिले की याच्यावर आपण काय कारवाई करणार, तर त्यांचे उत्तर आहे की आम्ही ही अर्जंट कारवाई नाही आहे, आम्ही याच्यावर निर्णय घेऊ आणि मग कारवाई करू। आणि शनिवारी सुट्टीच्या दिवशी रात्री 2 वाजता फक्त काँग्रेसचे बॅनर काढायची ही तत्काळ कारवाईचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले होते। तर आरोग्य शिबिर जर यांना चालत नसेल, लसीकरण शिबिरवर 3 महिन्यापासून अनधिकृत बॅनर लागलेले आहे, सर्व महानगर नगरसेवक महापौर सगळ्यांनी आपल्या तिथे बॅनर लावून ठेवलेले आहेत, आमचा प्रश्न आहे की ते अधिकृत आणि आम्ही अनधिकृत असं आहेत का? तन्वीर विद्रोही, अक्षय हेटी, सुशांत लोखंडे, वसीम खान, रौनक चौधरी, सुहास नानवटकर, फसलूर कुरैशी, राहुल अभंग, प्रफुल भाजी, निखिल टोंग, शत्रु चंदेल, शुभम तेलंग, अनिकेत खोरी, सुजल श्रीखंडे, आलोक मांगे, चौधरी सहित अन्य कार्यकर्ता इस दौरान मौजूद थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर।